पनवेल तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल सोमवारी जाहीर झाला. गेल्या अनेक वर्षांपासून शिरवली ग्रामपंचायतीवर शेकापची असलेली सत्ता भारतीय जनता पार्टीने उलथवून शेकापला चारी मुंड्या चित केलं आहे. या ग्रामपंचायतीमधील भाजपच्या सरपंच पदाच्या उमेदवार रखमाबाई बोंडे तसेच 8 उमेदवारांनी भरघोस मतांनी विजय मिळवत शेकापचा दारुण पराभव केला. शिरवली ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक रविवारी पार पडली तर या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. शिरवली ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे सरपंच पदाच्या उमेदवार रखमाबाई बोंडे विजयी झाल्या असून परशुराम रिकामे, भाऊदास सिनारे व नंदा पाटील बिनविरोधात तर लीलाबाई चोरघे, अशोक पाटील, इंदुबाई आवटी, पदुबाई निरगुडा, गिरीजबाई रणवी विजयी झाल्या. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक जिंकत 10 वर्षापासून शिरवली ग्रामपंचायतीवर असलेली शेकापची सत्ता उलथवण्याचे काम येथील कार्यकर्त्यांनी केले. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून या विभागात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे झाली असून या विजयामुळे विकासाचा महामेरू असा सुरू राहणार आहे. या 20 विजयी उमेदवारांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. विजयी उमेदवारांचे व कार्यकर्त्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, शिवाजी दुर्गे, गौरव भोईर, भालचंद्र सिनारे, अशोक साळुंके, तुकाराम पाटील, शेखर शेळके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले. शिरोली ग्रामपंचायतीमध्ये 11 सदस्य आणि थेट सरपंच 11 मधून आज आपले भारतीय जनता पार्टीचे 8 सदस्य बहुमताने निवडून आलेले आहेत आणि शेतकरी कामगार पक्षाला तिथून हद्दपार केलेली आहे. मी माननीय भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय नेते रामशेठ ठाकूर साहेब, आपले सर्वांचे लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, पनवेल तालुक्याचे अध्यक्ष अरुणशेठ भगत साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अहोरात्री मेहनत करून आज शेतकरी कामगार पक्षाला जागा दाखवून दिल्याबद्दल सर्वांचा अभिनंदन करतो. आता आपल्या माननीय आमदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना त्या विभागाचा विकास आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेला आहे तो शेतकरी कामगार पक्षाला दाखवून दिला. मी सर्व कार्यकर्त्यांना खरोखर आजच्या या विजय संपन्न करीत असताना सर्व कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करेन. अशाच पुढे आपण येणाऱ्या लोकसभा विधानसभेमध्ये बहुमताने आपल्या विजय भारतीय जनता पार्टीला कळाल अशी अपेक्षा करतो. आपण सर्व कार्यकर्त्यांचं जो सर्वांना पाठबळ भेटलं, सर्वांची जी मेहनत फळाला आली, त्या म्हणून सर्व जवळजवळ आपले 8 सदस्य या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि आपला सरपंच मॅडम सुद्धा निवडून आलेले आहेत आणि म्हणून या सर्वांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. पुढील वाटचालीसाठी त्यांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि ज्यानी ज्यानी हे काय जे आपण ग्रामपंचायत जिंकून आणण्यासाठी प्रयत्न केला त्या सर्वांना मग सुरुवातीच्या काळामध्ये आपण आपला उमेदवारी अर्ज मागं घेऊन दुसऱ्याला बिनविरोध निवडून देण्यापासून आजपर्यंत कालपर्यंत मतदान होईपर्यंत सर्व लोकांनी चांगली मदत केली. आम्हीचं लक्ष त्या ठिकाणी होतं, खरोखर मनापासून काम केलं. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.